अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात संभाजी ब्रिगेडची यावल येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीत तोंडापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांनी संभाजी ब्रिगेड पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे। तसेच त्यांची संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर साळवे व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ब्रिगेडची जिल्हा कार्यकारिणी मीटिंग यावल येथे नुकतीच संपन्न झालेली आहे। या मीटिंगमध्ये येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील। हे संभाजी ब्रिगेड स्वबळावर पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीने लढणार आहेत असा एक प्रकारचा निर्णय या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे। संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत, गाव खेड्यापर्यंत शिवश्री खेडेकर साहेबांच्या विचारामुळे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आज तयार झालेला आहे। आणि या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्ष 5-6 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय झालेला पक्ष आहे। आणि बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचे पंचायत समिती काही उमेदवार निवडून आलेले आहेत, काही ग्रामपंचायतसुद्धा संभाजी ब्रिगेडच्या ताब्यामध्ये आज रोजी आहेत। आणि मागच्या पंचवार्षिकलासुद्धा संभाजी ब्रिगेड जळगाव जिल्ह्यामध्ये चांगल्या मताधिक्याने इथं निवडणूक लढलेले आहेत। त्याच अनुषंगाने ह्या पंचवार्षिकला ह्या वर्षीसुद्धा संभाजी ब्रिगेड त्याच ताकदीने इथं त्याच जोमाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये निवडणूक लढणार। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।